या महाआरोग्य शिबिराला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. आमचे स्नेही आणि ज्यांनी विधिमंडळामध्ये आम्ही सोबत काम केलं ते आज नाहीत, पण आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या आठवणी लोकांच्या मनात आणि त्यांनी केलेलं कार्य हे सातत्यानं लोकांच्या मनात तेवत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कार्यसम्राट माजी आमदार विनायकराव निमन यांच्या जयंती उपलक्ष महाआरोग्य शिबिर चं आयोजन गेल्या 2 वर्षापासून आपण करतात. वडिलांचं कार्य पुढं सातत्यानं जनतेमध्ये राहावं ही मनापासून इच्छा बाळगून आमचे सनिनिमन हे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करतात, त्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांच्या परिवारांनाही शुभेच्छा देतो. कारण की कोणाचा जीव वाचवणं, कोणाला स्वस्थ आरोग्यासाठी त्याला मदत करणं हे खऱ्या अर्थानं मनुष्य जीवनातलं सगळ्यात मोठं पुण्याचं काम असतं. ते कार्य सनी निमन आणि त्याचं परिवार या ठिकाणी करते आहे. आणि गेल्या वर्षी जवळपास 50,000 वर आणि यावर्षी 1,00,000 वर अशा पद्धतीनं या ठिकाणी या महाआरोग्य शिबिराचा फायदा शिवाजीनगर नव्हे तर पुण्यातीलही जनतेला या ठिकाणी घेता येईल अशा पद्धतीचा भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी जो आयोजित केला गेलेला आहे त्या आरोग्य या निमित्तानं मी निमन परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला आमच्यासोबत आलेले पुणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी शिंदे, आदरणीय आमचे स्नेही विधिमंडळातले आमचे जुने सहकारी आदरणीय नवले साहेब, आदरणीय संगीताताई, सगळेजण मी सगळ्यांचं नाव न घेता उपस्थित सगळे आमचे तरुण मित्र आणि भगिनी, मी जे आत्ता आयोजन पाहिलं ते भव्यच आहे. नाही तर अनेक लोक भव्य लिहितात पण छोटंसं असतं. सगळ्या स्तरातल्या तपासणी, त्याच्यावरचा उपचार, सर्जरी करायची पर्याय असेल तर सर्जरीसुद्धा करण्याची भूमिका या ठिकाणी करण्याचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक लोक या पद्धतीचं आयोजन करतात. आयोजनामध्ये त्रुटी असतं. आरोग्य शिबिर बोलवायचं, सगळे डॉक्टर बोलवायचे, त्याला औषधी ठेवायचे, सगळं ठेवायचं आणि वेळेवरच सगळ्या गोष्टी तयार करायच्या आणि मग लोक जमतात, पण त्या ठिकाणी अपुऱ्या वेळेमुळे उद्घाटन झालं की मग डॉक्टरही आपल्या घरी आणि लोकही आपल्या घरी अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आम्ही पाहतो. पण या ठिकाणी आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याची तपासणी केली, त्याला आयडेंटिफाय केलं आणि हा सगळा पेशंट उद्या जेव्हा इथं येईल त्याला त्या पद्धतीनं तातडीनं उपचाराच्या व्यवस्था केल्या जातील, त्याला पूर्ण डॉक्टरांकडून तपासून त्याला योग्य उपचार केला जाईल या पद्धतीचं नियोजनबद्ध हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आमचे मित्र कार्यसम्राट विनायक निमन यांच्या स्मृतीनिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आहे. मी आम्ही सोबत आमदार होतो त्याच्यामुळे आमच्या मित्राचं त्यांच्या कामकाजाचं या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आम्ही नवीन नवीन आमदार जेव्हा सुरुवातीला होतो 99 तो काळ होता साहेब, आणि
ते दुसऱ्या बाकावर आणि आम्ही दुसऱ्या बाकावर होतो. ते शिवसेनेचे आमदार होते आणि मी काँग्रेसचा आमदार होतो. आणि पण एक यारी दोस्ती ठेवणारा, नेहमी हसत असणारा, लोकांच्या दुःखात धावून जाणारा दिलदार मित्र जो असतो, त्या पद्धतीचं त्यांची वागणूक. महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून फिरत असताना जेव्हा पुण्यातही यायचं संधी मिळायची, तर त्यावेळेस मी पाहत होतो की मग सामूहिक विवाह असतील, लोकांच्या लग्नापासून तर त्याच्या शिक्षणापासून तर सगळ्यांना मदत करण्याची एक मानसिकता, दिलदार वृत्ती जी असते ती आमच्या मित्र विनायक निमंगमध्ये मी पाहत होतो. आणि मग त्यांच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी पुण्यासाठी, पुण्याच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्या आठवणी आजही लोकांमध्ये आहे. नाहीतर लोक माजी आमदार झाले की लोक विसरून जातात. आज विनायक नियम आमच्यामध्ये नाही, पण त्यांची आठवण आज पुणे शहरामध्ये अनेक लोकांच्या मनात आहे. आणि म्हणून मी तळागाळातल्या लोकांसाठी धावून जाणारा आमचे मित्र विनायक नेमन, त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. आणि म्हणून आज त्यांचा मुलगा, आपल्या वडिलांचं जे काही योगदान होतं, जी काही सामाजिक सेवा होती, त्या सामाजिक सेवेला पुढे नेण्याचं काम सनी करते आहे, ते आमच्यासाठी कौतुकास्पद आहे. आणि म्हणून मी त्याच्या भविष्य सुखमय व्हावं, तो पण फार मोठा माणूस व्हावा अशी मी माझ्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो, त्याला सुयच्छिंचतो. आणि पुढच्या काळात येणाऱ्या निवडणुकीत तो आमदार बनावा अशाही सदिच्छा देतो. तुम्ही मी बघा, आमदार म्हटलं तर इतक्या जोरात टाळ्या वाजवल्या या लोकांनी, आता कुठून बनायचं त्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी पुन्हा त्याला शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी कार्यसम्राट मोफत महाआरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीच्या दिवशी वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी व आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाना तिथे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी निमन परिवाराच्या वतीने व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने व सर्व संयोजकांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, माझे कायम मार्गदर्शक सभागृहामध्ये मला कायम मार्गदर्शन करणारे अरविंदजी शिंदेसाहेब असतील, सर्व सभागृहातले आमचे सहकारी असतील, संगीताताई असतील, रफिकबाई असतील, साळवेसाहेब असतील व सर्व इतर मान्यवरांचा देखील मी इथे मनपूर्वक आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आज ह्या ठिकाणी येऊन आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि कायम आपला आशीर्वाद असाच आमच्या मागे राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा